हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GST जर्नल एंट्रीज पाहणार आहोत, जे आपले BCOM फर्स्ट सेमिस्टरच्या सिलेबसमध्ये आहेत. आणि जो 11th सिलेबस आहे, 11 कॉमर्स, त्याच्यामध्ये पण त्या एंट्रीज आहेत. आणि तशी नॉर्मली GST ज्या एंट्रीज असतात त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पेशली आपल्या ENEP-नुसार जो आपला BCOM सिलेबस आहे फायनान्शियल अकाउंटचा, त्या ठिकाणी जे GST एंट्रीज आपल्याला कराव्या लागतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तो सुरुवातीला आपण माहिती करून घेऊ की GST म्हणजे काय, याला काय म्हणतो आपण फुल फॉर्म. याचा सर्वांना माहिती असेल कारण एकदम कॉमन कन्सेप्ट आहे. जवळपास सर्वच तुम्ही सर्वच लोक हा GST पेड करतात. बरेचसे जे ओनर आहेत त्यांना हा प्राप्त होतो, बरोबर. तर GST म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर, असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. आपल्याला माहिती असेल की आपल्या संपूर्ण भारतभर एकच आता टॅक्स त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या कडून आकारला जातो, तो म्हणजे असते GST. आधी वेगवेगळे कर असायचे, टॅक्स वेगवेगळ्या पद्धतीने आकारत होतं गव्हर्नमेंट, परंतु जे आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे ते काय करते, फक्त या ठिकाणी GST नावाचा एक टॅक्स सर्व कस्टमरकडून आपल्या संपूर्ण भारतातल्या नागरिकांकडून तो वसूल करत असते. त्या प्रत्येक वस्तूच्या खरेदी विक्रीवर तो टॅक्स चार्ज करत असते. म्हणून GST म्हणजे काय? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं आपण त्याला या ठिकाणी म्हणतो. आणि हा जो GST आहे हा नॉर्मली कशावर चार्ज केला जात असते? जेव्हा आपण कोणतंही प्रोडक्शन, कोणतीही वस्तू खरेदी करतो किंवा विकतो, जेव्हा आपण सेल्स करतो आणि परचेस करतो, तेव्हा हा GST चार्ज केला जात असतो. आणि सर्वांना माहिती असेल की GST हा नॉर्मली 3 प्रकारचा आहे, परंतु त्याच्यातील 2 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. ते 2 टाईप्स कोणते आहेत? तर एक CGST आणि एक SGST. CGST याचा अर्थ काय असतो? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर SGST म्हणजे काय? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे हा जो CGST आहे हा केंद्र सरकारला मिळत असतो, आणि SGST जो आहे तो राज्य सरकारला, स्टेट गव्हर्नमेंटला प्राप्त होत असतो. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू आहे, मोबाईल आहे, या मोबाईलची किंमत आहे फॉर एक्झाम्पल 5,000, आणि याच्यामध्ये प्लस 10% सपोज GST चार्ज होत आहे, तर मोबाईलची किंमत किती होईल? 5,000 प्लस 10%, 5,000 10% किती येतील? 500 रुपये. म्हणजे तो मोबाईल टोटल किती रुपयाला कस्टमरला मिळणार आहे? 5,500. म्हणजे आपल्याला हा मोबाईल 5,500 रुपयाला मिळेल. ॲक्च्युअल त्या मोबाईलची जे प्राईस आहे ते किती आहे? फक्त 5,000. याच्यामध्ये प्लस 10% गव्हर्नमेंट काय करते? GST चार्ज करत असते, आणि म्हणून त्या मोबाईलची किंमत तेवढ्या रुपयानं वाढते. या ठिकाणी त्याची प्राईस झाली 5,500 रुपये. मग आता हे वरचे जे 500 रुपये आहेत याला म्हणतो आपण GST. हा आहे GST. मग आता या GST काय होत असते की जे टोटल हा रेट असतो 10%, याच्यापैकी 50% सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतो आणि 50% स्टेट गव्हर्नमेंटला मिळत असतो. मग टोटल 10% आहे, तर याच्यातले 5% हे सेंट्रल गव्हर्नमेंटला पैसे जातील आणि 5% हे कोणाला मिळतील? स्टेट गव्हर्नमेंटला त्यातले पैसे मिळतील. तो तेवढा टॅक्स आपल्या राज्य सरकारला मिळेल. ओके, आणि याचीच आपल्याला एंट्री करायची असते 50-50%. मग आता मग आपण लक्षात ठेवायचं की जो GST आहे हा एकतर पेड केला जाईल किंवा रिसिव्ड होणार आहे. दोनपैकी काहीतरी होईल, एकतर पेड किंवा रिसिव्ड. आपण शिकलो जेव्हा कोणताही टॅक्स पेबल असतो, पेड करतो आपण, तेव्हा तो आपला एक्सपेंडिचर, आणि जेव्हा तो आपल्याला रिसिव्ड होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणत असतो आपलं एक इन्कम. आणि दोघांसाठी पण जो रूल लागते तो लागत असते नॉमिनल अकाउंटचा रूल. या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. आलं लक्षात? आणि नॉर्मली काय असते की सपोज आता जसं आपण इथं मोबाईलचं एक्झाम पाहिलं, आपण हा मोबाईल काय केला? परचेस केला. आता आपण परचेस केला तर आपण हा टॅक्स देत आहोत, त्याच्यामुळे आपल्यासाठी हा टॅक्स या ठिकाणी एक्सपेंडिचर आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी. आणि जो या मोबाईलचा जो दुकानदार असेल, म्हणजे जो शॉपकीपर असणार आहे, त्या शॉपकीपरसाठी हा GST इन्कम असेल. कारण हा GST आपण तर देऊ, पण आपण कोणाला देणार आहोत? या शॉपकीपरला देऊ. आणि नंतर मग तो शॉपकीपर हा GST कोणाला देणार आहे? गव्हर्नमेंटला देणार आहे.
आलं लक्षात? म्हणजे आणि आपण नॉर्मली एंट्रीज कोणाच्या बुकमध्ये करत असतो? शॉपकीपर किंवा जो इंडिव्हिज्युअल असतात, जे व्यापारी लोक, दुकानदार किंवा एक फर्म चालवणारे जे व्यक्ती असतात, त्यांच्या बुकमध्ये आपण एंट्रीज करत आहोत. म्हणजे नॉर्मली जे एंट्री करत आहोत आपण, ह्या शॉपकीपरच्या बुकमध्ये एंट्री करत आहोत. म्हणून आपण एंट्री करताना जो विचार करायचा आहे तो ॲज अ शॉपकीपर, की आपण स्वतः शॉपकीपर आहोत आणि आपण मोबाईल एका कस्टमरला सोल्ड केला, विकला, तर आपण त्या जीएसटीची काय एंट्री करू, असा विचार आपल्याला एंट्रीज करत असताना करावा लागणार आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल की जीएसटी म्हणजे काय, दोन टाईप लक्षात ठेवायचे. दुसरं गोष्ट, तो जीएसटी आपल्याला मिळत आहे की आपण देत आहो, पेड आहे की रिसिव्ड आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहायचं आणि त्याच्यानंतर मग आपण त्याची ट्रीटमेंट करायची. जर आपण पेड करत असू तर तेव्हा त्या ठिकाणी डेबिटमध्ये जाणार आहे, कारण ॲज अ नॉमिनल, आपल्या ॲज पर नॉमिनल अकाउंटचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. जर आपण पेड करतो तर तो आपला एक्सपेंडिचर आहे, म्हणजेच मग त्याला आपण डेबिटमध्ये लिहू. आपला जो रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस, या रूलनुसार. आणि जर आपल्याला जर मिळत असेल तर आपण त्याला क्रेडिटमध्ये लिहू, कारण क्रेडिट ऑल इन्कम नॉमिनल अकाउंटचा रूल आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रूल पाहिले नसतील त्यांनी मागचे व्हिडिओ पहा, मी रूलचा, जे आपले गोल्डन रूल्स आहेत त्याचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ओके, सो आपण आता पाहणार आहोत की याच्या जर्नल एंट्रीज कशाप्रकारे करायच्या. ओके, सो आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत जर्नल एंट्रीज विथ जीएसटी. जीएसटी जेव्हा दिलेला असतो एक्झाम्पलमध्ये तेव्हा त्याचं सोल्युशन कशाप्रकारे करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आता बघू. सो एक ट्रान्झॅक्शन घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक ट्रान्झॅक्शन आहे, सपोज राम लिमिटेड किंवा मिस्टर राम परचेस, मिस्टर राम परचेस लॅपटॉप ऑफ रुपीज 10,000 ॲट द रेट 80% GST. असं ट्रान्झॅक्शन आहे आपल्याला. ओके, हा ट्रान्झॅक्शन काय लिहिलं आपण, मिस्टर राम परचेस लॅपटॉप ऑफ रुपीज 10,000 ॲट 18% GST. सो मिस्टर राम आहे, या रामनं काय केलं, एक लॅपटॉप परचेस केलं आणि समोर करू आपण बाय कॅश. हे सगळं त्याचं कॅशमध्ये गेलेलं आहे त्यानं. ओके, दोन चार प्रकारचे ट्रान्झॅक्शन आपण पाहणार व्हिडिओमध्ये. मिस्टर राम परचेस लॅपटॉप ऑफ रुपीज 10,000 ॲट 18% GST बाय कॅश. मिस्टर रामनं काय केलं, लॅपटॉप परचेस केलं 10,000 रुपयाला ॲट 18% GST. म्हणजे त्याच्यात GST ॲड केलेला नाही, 10,000 GST ॲड केलेला नाही. आपल्याला तो आता घ्यावा लागेल त्याच्यात, तर आपण तो घेणार आहोत. याची तऱ्याचे आपल्याला जर्नल एंट्रीज. आता सुरुवातीला आपण पाहायचं की गुड्स परचेस आहे की सेल आहे. काय केलं आपण, जे आपण आहे ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस आहे की सेल आहे, तर इथं आहे परचेस, म्हणजे या रामनं खरेदी केलं. आणि एंट्री जे करत आहोत हे आपण रामच्या बुकमध्येच एंट्री करत आहोत, हे गोष्ट लक्षात ठेवा. आपण कोणाच्या बुकमध्ये एंट्री करत आहोत, रामच्या बुकमध्ये करत आहोत, आणि रामनं हे लॅपटॉप परचेस केलेलं आहे. ओके, सो पाहायचं परचेस आहे की सेल आहे, तर यानं परचेस केलेलं आहे. जेव्हा आपण कोणतीही वस्तू परचेस करतो, तुम्ही देखील परचेस करत असाल, तुम्ही मोबाईल परचेस करता, पेन परचेस करता, रजिस्टर परचेस करतो आपण, वेगवेगळे कपडे परचेस करतो, तर प्रत्येक वस्तूंवर तुम्ही काय करता, GST देता. पेनाची किंमत असेल 5 रुपये प्लस त्याच्यामध्ये GST ॲड करून आपल्याकडून तेवढ्या शिल्लकचे पैसे घेतले जात असतात. कोणती प्रोडक्शन वस्तू आपण जेव्हा परचेस करतो त्या किमतीमध्ये GST ॲड केलेला नसतो, तो ॲड केला जात असतो आणि नंतर फायनल त्याची किंमत ठरत असते. सो या रामनं अशाच प्रकारे लॅपटॉप परचेस केलं 10,000 रुपयाचं आणि 18% GST त्याला त्या ठिकाणी लागणार आहे. 80% किती टक्के, 18% GST त्या ठिकाणी लागणार आहे. मग आता इथं पाहायचं की या रामला डिस्काउंट मिळत आहे, GST मिळत आहे की हा GST देत आहे, हे त्या ठिकाणी पाहायचं आपण सुरुवातीला. मग हा जर परचेस करत आहे तर हा देणार आहे, हा वस्तू खरेदी करून राहिला तर हा GST देणार आहे. म्हणजे या रामसाठी इथं GST हा पेएबल आहे, पेड आहे, म्हणजे देणार आहे, याचा अर्थ त्याचा तो एक्सपेन्स आहे, खर्च आहे. आपण रूल शिकलो डेबिट ऑल एक्सपेन्सेस, आपण रूल शिकलेलो आहे. ओके, म्हणून इथं GST कुठं जाणार आहे, डेबिटमध्ये जाणार आहे. मग आता सुरुवातीला आपण एंट्री काय करू, आता फक्त हा GST सोडून द्या, याची एंट्री आपण शिकलेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये, आपण पाहिलेलं आहे सर्व. परचेस लॅपटॉप बाय कॅश, याची एंट्री काय होणार आहे,
लॅपटॉपसाठी रिअल अकाउंटचा रोल, व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, लॅपटॉप आपल्या बिझनेसमध्ये येत आहे त्याच्यामुळे बाय लॅपटॉप अकाउंट डेबिट, आणि आपल्या बिझनेसमधून कॅश जात आहे कॅश अकाउंट क्रेडिट, हे आपली एंट्री अशीची अशीच राहणार आहे. फक्त त्याच्यात एक गोष्ट वाढील, म्हणजेच पूर्ण एंट्री पा काय होईल, बाय लॅपटॉप अकाउंट डेबिट होईल. त्याच्यानंतर आता जो जी एस टी आहे त्याचा उल्लेख इथं करा लागेल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. जी एस टी या ठिकाणी खर्च आहे आपला, एक्सपेन्स आहे, त्याच्यामुळे आपण जी एस टीला डेबिटमध्ये लिहू. मग कसं लिहावं लागेल त्याला पा, बाय पहिला सी जी एस टी अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर बाय एस जी एस टी अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट, अशा प्रकारे एंट्री होणार आहे आपली. आलं लक्षात कशी केली आपण, जी एस टीचे दोन भाग केले, टोटल 80% आहे हा टोटल जी एस टी आहे, याच्यापैकी 50% अर्धा जी एस टी जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि अर्धा जी एस टी जाणार आहे स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणजे 18% आहे टोटल, तर 9% सी जी एस टी असणार आहे त्याच्यामध्ये आणि 9% एच जी एस टी असेल, कारण तसा रूलच आहे जी एस टीचा. जेव्हा केव्हा आपण टोटल पैसे भरतो त्यातले अर्धे राज्य सरकार घेते आणि अर्धे आपलेच केंद्र सरकार घेत असते, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण ते 50-50 करणार आहोत. मग टोटल आता लॅपटॉपची जी किंमत आहे ते आपण लिहून टाकू, किती आहे लॅपटॉपची किंमत, डेबिटमध्ये जातील आपले 10,000. आता त्या 10,000 80% जे 10,000 आहेत त्याच्यावर 80% काढायचे आहेत आपल्याला, तर 10,000 80% येणार आहेत 1,800 रुपये टोटल. त्याच्यावर पूर्ण 18% जर काढले आपण 10,000 तर 1,800, तर त्या 1,800 900 रुपये आपण कोणाला देऊ, सी जी एस टी, आणि 900 रुपये आपण कोणाला देऊ, एच जी एस टी स्टेट गव्हर्नमेंट, आणि 900 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि याची टोटल त्याची कॅश आपण पेड करू त्या लॅपटॉपची पूर्ण, ते म्हणजे किती, तर 11,800 रुपये. अशी आपली एंट्री या ठिकाणी कम्प्लीट होईल. आलं असेल तुमच्या लक्षात, बाय लॅपटॉप अकाउंट 10,000 हे 10,000, त्यानंतर 80% जी एस टी आहे, त्यातले 50% सी जी एस टी आहे, 50% एच जी एस टी आहे, अर्धा जो टॅक्स आहे हा सी जी एस टीचा, अर्धा जो टॅक्स आहे तो एच जी एस टीचा, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणून आपण पहिले 80% काढले या 10,000 ते आले 1,800 रुपये, 1,800 दिले आपण सी जी एस टीच्या नावानं दाखवले आणि 900 रुपये दाखवले आपण एच जी एस टीच्या नावानं, आणि तिघांची बेरीज केली 11,800 आपण दाखवली कॅश अकाउंट. अशी आपली या ठिकाणी परचेजची एंट्री होणार आहे. तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. नेक्स्ट आता पुढची एंट्री बघू आपण, किंवा इथं समजून घेऊ आपण. पा या ट्रान्झॅक्शनमध्ये काय होतं, मिस्टर राम परचेस लॅपटॉप ऑफ रुपीज 10,000 ॲट जी एस टी ॲट 18% जी एस टी बाय चेक. आता आपण काय करू, इथं बाय चेकच्या बाय कॅश होतं, सॉरी बाय कॅश होतं, त्याच्याऐवजी आपण काय करू इथं बाय चेक, म्हणजे या रामनं जे पेमेंट केलं हे कशाच्या थ्रू केलं, आता कॅशमध्ये नाही दिलं, तर कशाच्या थ्रू केलेलं आहे पेमेंट, चेकच्या थ्रू. मग जर समजा चेकच्या थ्रू पेमेंट असेल तर काय चेंज करू आपण, बाकी एंट्री आपली ॲज इट इज, बाकी एंट्रीमध्ये काही चेंज होणार नाही. लॅपटॉप बघून 10,000, सी जी एस टी 900, एच जी एस टी 900 ॲज इट इज. फक्त इथं कॅश जो शब्द लिहिला या कॅशच्याऐवजी चेक असल्यामुळे आपण काय करणार, इथं लिहू आपण टू बँक अकाउंट. हे आपण एक नोट म्हणून आपण लक्षात ठेवायचं. जेव्हा केव्हा आपण शिकलो, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल, जे 11वीत तुम्ही शिकले असाल जर्नल एंट्रीज, जेव्हा केव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये चेक शब्द असतो, चेक पेड बाय चेक, रिसिव्ह्ड बाय चेक, असं काही असेल, तर चेक शब्द आपण या ठिकाणी लिहत नाही, चेकचं पेमेंट बँकेच्या थ्रू होत असते, म्हणून आपण ऑलवेज त्याला काय करतो, बँक अकाउंट या नावानं दाखवत असतो. म्हणून जर पेमेंट चेकच्या मार्फत असेल तर आपण काय करू, इथं बँकेच्या नावानं ते शो करणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. सेकंड नंबरचं ट्रान्झॅक्शन पाहू आपण, सोल्ड, म्हणजे आता या रामनंच काय केलं, रामच्या बुकमध्ये एंट्री करत आहोत आपण. आता या रामनं काय केलं, सोल्ड मोबाईल फॉर रुपीज 20,000 ॲट 20% जी एस टी, 20% जी एस टी घेतला आपण. आता लक्षात, आता काय केलं, रामनं मोबाईल सोल्ड केला, विकला,
एक्स वाय झेड समजा ज्याला विकला असेल त्याला तो विकला देणं, आणि किती रुपयाला विकला टोटल 20,000 ॲट 20% GST. या 20,000 GST नाही, वाढवा लागते ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला पूर्ण GST काढून घेऊ. 20,000 ते येतील आपले 4,000 टोटल GST आला आपला, हा टोटल आहे पूर्ण GST. आता या 4,000 अर्धे म्हणजे 10% कोणाला जातील, CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सॉरी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सला जातील. किती हजार जातील यांना, 2,000, आणि 2,000 कुठं जातील, SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सला. ओके, आलं असेल लक्षात. आता आपण त्याची एंट्री करू. एंट्री करताना पाहायचं गुड्स सोल्ड आहे की परचेस आहे. सोल्ड आहे, विकला त्यानं, विकला ज्या कोण्या व्यक्तीला रामनं मोबाईल विकला असेल, राम काय करीन, त्या समोरच्या व्यक्तीकडून कस्टमरकडून तो GST वसूल करीन. म्हणजे याचा अर्थ रामला या ठिकाणी GST मिळत आहे, आणि मिळत असल्यामुळे या रामचं ते काय असणार आहे, एक प्रकारे इन्कम असेल. रामचं ते इन्कम आहे, तो नंतर मग गव्हर्नमेंटले देईन, तो नंतरचा टॉपिक आहे, त्याचा आपल्याला विचार नाही करायचा. परंतु सध्या हा GST त्या रामला या ठिकाणी रिसिव्ड होत आहे, त्याच्यामुळे इथं त्याचं इन्कम आहे. इथं पण रूल कोणता, नॉमिनल अकाउंटचा रूल ॲप्लिकेबल असणार आहे. मग आपण नॉर्मली सोल्ड मोबाईलची एंट्री करू. सोल्ड मोबाईल बाय कॅश पहिले करू आपण, बाय कॅश. कॅशमध्ये त्यानं काय केला, मोबाईल विकला. काय एंट्री होईल, मोबाईल आहे असेट आहे. असेट जर असेल तर त्या ठिकाणी काय करतो आपण, रिअल अकाउंट डेबिट ऑल व्हॉट कम्स इन डेबिट व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. मोबाईल सोल्ड केला, गेला मोबाईल, म्हणजेच मोबाईल अकाउंट क्रेडिट, आणि बिझनेसमध्ये काय येत आहे, कॅश येत आहे. म्हणजेच व्हॉट कम्स इन डेबिट म्हणजे एंट्री काय तयार होईल आपली, बाय कॅश अकाउंट डेबिट. ओके, त्याच्यानंतर टू मोबाईल अकाउंट, आणि आता खाली आपल्याला लिहायला लागेल टू CGST अकाउंट आणि टू SGST अकाउंट. अशा प्रकारे एंट्री होईल ते. आता अमाऊंट लिहू आपण, मोबाईलची किंमत किती होती, तर क्रेडिट साईडला जातील आपले टोटल, क्रेडिट साईडला जातील CGST होता आपला किती हजाराचा, 2,000. ओके, CGST 2,000, SGST 2,000, मोबाईलची किंमत होती 20,000, आणि या तिघांची बेरीज 2 × 2 = 4 म्हणजे 24,000 डेबिटमध्ये जातील, 24,000. अशा प्रकारे आपली एंट्री या ठिकाणी होईल. थोडंसं हे मागं पुढे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, समजली असेल तुम्हाला ही एंट्री कशी केली आपण, तर आलं लक्षात. म्हणजे जेव्हा सेल्स असते, जेव्हा आपण माल विकते, एखादा दुकानदार सोल्ड करते, सेल्स करते गुडची, तेव्हा त्याच्यासाठी GST इन्कम असते. आणि जेव्हा एखादा शॉपकीपर किंवा ज्याच्या बुकमध्ये आपण एंट्री करत आहोत तो व्यक्ती जेव्हा एखादा गुड्स परचेस करते, तेव्हा त्याच्यासाठी GST काय असते, एक्सपेंडिचर असते, एक्सपेन्सेस असते. दोन्ही ठिकाणी आपण नॉमिनल अकाउंट त्या ठिकाणी अप्लाय करत असतो. आणि सपोज आता मगाशी आपण जसं पाहिलं होतं इथं बाय चेक, इथं जर सपोज बाय चेक असतं, म्हणजे असं असतं की सोल्ड मोबाईल फॉर ₹20,000 ॲट 20% GST अँड रिसिव्ड पेमेंट बाय चेक. म्हणजेच पेमेंट त्याला कशाच्या मार्फत रिसिव्ड झालं, चेकच्या मार्फत. म्हणजे त्याच्याकडे कॅश येईल काय, नाही, त्याच्याकडे चेक येईल. आणि चेक जर येत असेल तर आपण चेक शब्द नाही लिहत, त्याच्यामुळे आपल्याला इथं काय लिहायला लागेल, बाय बँक अकाउंट डेबिट. म्हणजेच आपली एंट्री काय होईल मग, बाय बँक अकाउंट डेबिट टू मोबाईल अकाउंट टू CGST अकाउंट आणि टू SGST अकाउंट. आणि नरेशन तेच की बिईंग सोल्ड मोबाईल फॉर ₹20,000 ॲट 20% GST. वरच्याचं नरेशन काय झालं असतं मग, अशी परचेस लॅपटॉप ॲट 18% GST. अशा प्रकारे होईल. मग याच्या एंट्रीमध्ये आपण टोटल नव्हती केली, त्याची टोटल केली होती मग अशी 11,800 येतं. तर अशा प्रकारे ह्या दोन एंट्री आहेत. म्हणून आता जेव्हा केव्हा आता याचे पूर्ण डिटेल्समध्ये तर की एक्झाम्पल आपण घेणार नाही, हे फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे. तर तुमच्या कन्सेप्ट ह्या लक्षात आल्या असतील, तर लक्षात ठेवायचं आपण GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तीन प्रकार आहेत तसे नॉर्मली, परंतु सिलॅबसमध्ये दोनच प्रकार असतात. नॉर्मली दोनच प्रकारांवर एक्झाम्पल आपल्याला येत असते. त्याच्यामधला एक आहे CGST,
एक आहे SGST. जो काय असेल GST उदाहरणात दिलेला त्याची 50-50 आपण करून टाकायची, अर्धी अर्धी 18% आहे तर त्यातले 9% CGST आणि 9% SGST. जशाप्रकारे आपण केलेलं आहे 900-900, पहिले 18% काढून घेतले आपण 1800, त्यातले 900 रुपये CGST जातील आणि 900 रुपये SGST जातील. पण परचेस जेव्हा असेल तेव्हा डिस्काउंट काय असतो, एक्सपेंडिचर असतो. जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा एक्सपेंडिचर, आणि जेव्हा आपण गुड सोल्ड करतो तेव्हा ते इन्कम समजायचं आपण त्याला, ते इन्कम असते आपलं. ओके, आणि दोन्ही ठिकाणी रोल आपण कोणता करतो GST अप्लाय, तर तो असते नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम. अशा प्रकारे ह्या दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहेत, तुमच्या लक्षात आलं असतील अशी मी गृहीत धरतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता एक कंबाईन एंट्री किंवा ओपनिंग एंट्री आणि क्लोजिंग एंट्री याचा कशाप्रकारे त्या करायच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.